मित्रांनो नमस्कार, नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हेल्मेट संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय 1 जून 2021 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे। चला तर मित्रांनो, या नवीन नियमा संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। मित्रांनो, भारतात लोकल हेल्मेट्स मोठ्या प्रमाणात विकले जातात। अनेक जण पैसे वाचवण्याच्या उद्देशाने कमी दर्जाचे हेल्मेट विकत घेतात, पण जेव्हा अपघात होतो अशा वेळी वाहन चालकासाठी ते सुरक्षित ठरत नाही, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते, शिवाय चालकाचा जीव जाण्याचाही धोका असतो। दरम्यान रोड सेफ्टी संबंधी बनवण्यात आलेल्या एका समितीने 2018 वजनाने हलके आणि गुणवत्तापूर्ण हेल्मेट बनवण्याची शिफारस केली होती आणि ही शिफारस रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने स्वीकारली होती। त्या अनुषंगाने रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हेल्मेट संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, आता देशात BIS सर्टिफिकेशन असणाऱ्याच हेल्मेटची विक्री आणि निर्मिती करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 जून नंतर देशामध्ये बिगर BIS सर्टिफिकेशन हेल्मेटची विक्री केली जाऊ शकत नाही आणि असे केल्यास तो गुन्हा मानला जाणार आहे। मित्रांनो, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हेल्मेट फॉर रायडर्स ऑफ टू व्हीलर मोटर अंतर्गत हा आदेश जारी केला आहे। परिवहन आणि राज मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की टू व्हीलरसाठी हेल्मेट BIS सर्टिफिकेशन असल्यास त्याचा फायदा हा रायडर्सला होणार आहे, त्यामुळे मित्रांनो दुखापतीपासून बचाव करता येऊ शकणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, हेल्मेट संदर्भातली ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती जी हेल्मेट विक्री करणाऱ्यांबरोबरच हेल्मेट वापरणाऱ्या रायडर्ससाठी, वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची होती। तर आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।